नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि कामात असाल. दिवाळीची कामं तुमची चालू असतील तर दिवाळीची कामं करत असताना जपून करा, तब्येतीची पण काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं बजेट जपा. भरपूर आपल्याला आत्ता माझ्या स्वतःच्या फोनवर क्रेडिट कार्डासाठी इतके फोन येत आहेत, ते आपल्याला आत्ता सांगतायत 3 महिन्यासाठी क्रेडिट कार्ड घ्या, असं करा तसं करा. परत पर्सनल लोन 50,000-50,000 मिळत आहेत. गाड्यांसाठी छोटी पोरं 25 वर्षाची लक्षात घ्या, गाड्यांसाठी तुम्हाला फोन येत आहेत किंवा क्रेडिटसाठी फोन आहेत. कुणीही या भानगडीत अडकू नका. जेव्हा आपल्याकडं पैसा येईल, जेव्हा आपण त्याचा हप्ता भरायची इतकी आपल्याला नोकरी लागेल किंवा ते असेल. आणि अगदी आपण बजेटचे व्हिडिओ ह्याच्यासाठीच केले आहेत की प्लॅस्टिक मणीपासून लांब राहण्यासाठी, तर क्रेडिट कार्डापासून आत्ता दिवाळीत सगळ्यांनी जपा. कुणी ह्या व्यवसायातला असेल त्याला माझा राग आला तरी मला काही हरकत नाही आहे, पण माझी सगळी माणसं गोरगरीब आहेत जी रोज कमावून खातात, जी महिन्याच्या पगारावर आपले दिवस काढतात, त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड हे भयंकर चुकीचं आहे. ते आत्ता जे सांगतात ते आपल्याला परत करत नाहीत. नंतर त्याची अफाट व्याजन अफाट हे आपण रुपयासुद्धा नाही खर्च केला तरी बरेच त्रास त्याच्यातनं उत्पन्न होतात. म्हणून दिवाळी करताना बजेट सांभाळून करा. कोरोना आत्ताच नुकतंच आपण मोकळं झालो आहे, त्यामुळं पुढच्या वेळेसाठी आपल्याकडं पैसा शिल्लक पाहिजे ह्याची काळजी घ्या. आणि मला सगळ्यांनी सांगायचं आहे दिवाळी झाल्यावर की ताई मागच्या वर्षी आम्ही एवढ्या पैशात दिवाळी केली होती आणि यावर्षी आम्ही एवढे पैसे वाचवले. प्रत्येक ताईचं काम आहे. ज्या ताईंच्या हातात पैसे नाही, दादा लोकांच्या हातात पैसे, त्यांनीही लक्षात घ्या की मला कमेंट करायचे आहे की आम्ही यावर्षी या बजेटमध्ये दिवाळी बसवली. आमचं हे सगळं तुम्ही सांगितलेलं अगदी चपला बेडशीटापासून बदलूनसुद्धा आम्ही आज एवढा पैसा वाचवू शकलो, कारण आम्ही क्रेडिटच्या मागं लागलो नाही, आम्ही वायफळ खर्चाच्या मागं लागलो नाही. छोटी मुलं लहान मुलं हट्ट करू नका आईबाबांपाशी. बाहेर भरपूर काही विकायला आलेलं आहे म्हणून त्यांच्याबरोबर जायचं प्रत्येक गोष्टीसाठी. कारण आता सगळेजण मला म्हणतात की आमची मुलंसुद्धा तुमचे व्हिडिओ बघतात. म्हणून बाळांना तुम्हाला मी सांगते की कुठं टिकल्या बांगड्याची दुकानं खंडीभर दिसली आईला मागं लागायचं, मला पट्टा घे, मला हे घे. नाही, आत्तापासूनच तुम्हाला सवय लागली पाहिजे बचतीनं वागायची, तेव्हा तुम्ही पुढं जाऊन एक चांगली व्यक्ती बनू शकता. म्हणून आपल्या मुलांना पण आत्तापासूनच तो रडतो आहे, तो हातपाय झाडतो आहे, तो रस्त्यावर बसतो आहे, मला सगळं माहिती आहे. ज्यांची मुलं करतात त्यांना आत्तापासून शिस्त लावा. तुम्ही 4 वेळा फटके द्या, 4 वेळा त्यांना घेऊ नका, 5व्या वेळी ती मुलं रडणार नाहीत आणि त्यांनाही सवय लागेल की आपण बचतमध्ये कसं वागावं. तुम्हाला आता व्हिडिओ आहे दुसरा आपला, पण मी तरी पण बडबडणार आणि 2 मिनटं तुम्हाला काही ना काही ज्ञान देणार. तर माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा 3.25 रुपयाला बहुतेक लाईफबॉयचा जो पूर्वी असा जाडा साबण असायचा तो बहुतेक करून 3.25 रुपयाला यायचा आणि 3.5 का 4 रुपयाला लक्सचा साबण यायचा. तर इथं नव्हतो आम्ही रातवाड्यात, तेव्हा आमच्या जवळच दुकान होतं. तर मी त्याला जर 5 रुपये दिले आणि साबण घेऊन ये सांगितलं, लक्सचा साबण 5 रुपयाला होता, लक्सचा साबण घेऊन ये त्याला जर मी कधी सांगितलं तर तो लाईफबॉयचा साबण घेऊन यायचा आणि 1.25 रुपया काढा वाचवून आणायचा. म्हणजे अशी शिस्त त्याला लहानपणापासून लागली होती. मग ती शिस्त तुम्ही आत्ताच त्यांना शिकवा. कुठल्याही गोष्टीसाठी आईवडिलांकडे हट्ट करू नका. जी मुलं आणि मुली माझ्या रोज व्हिडिओ बघतायत त्यांना मी सांगते आणि त्यांच्या आईवडिलांना सांगते. तर आजचा व्हिडिओ आहे वसुबारसेसाठी. तर वसुबारसेला तुम्ही काय करायचं आहे आणि ज्यांच्याकडे गाईगुरं नाही आहेत त्यांनी वसुबारसे दिवशी नुसती एवढी कहाणी जरी ऐकली तरी तुम्हाला तेवढंच पुण्य लागणार आहे. तर आता त्या कहाणी स्वरूपात सांगायच्या ऐवजी मी तुम्हाला गोष्ट स्वरूपात सांगते, म्हणजे लहान मुलांना पण हे कळेल की वसुबारस म्हणजे काय. कारण त्यांनी जर आईवडिलांना प्रश्न विचारले तर त्यांनाही उत्तर देता येणार नाही की वसुबारस म्हणजे काय. म्हणून सगळ्यांनी गोष्ट ऐका, यांनी ऐकली तर मुलांना सांगा. जर आपणच आपली संस्कृती जपली ना, आपणच आपल्या सणावारांचे फायदे काय काय आहेत हे पुढं पोरांना सांगितलं तर आपले सण पुढंपर्यंत चालू राहतील. तर एक आटपाट नगर होतं. गोष्ट स्वरूपात ऐका आता की हे आटपाट नगर होतं. तिथं गरीब एक बाई आणि तिची सून अशा दोघीजणी राहत होत्या. त्यांच्याकडं गोठा होता. त्या गोठ्यामध्ये गाया होत्या, देशी गाया. एक काळी, एक पांढरी होती आणि एक पिवळी होती. त्या दोघींनाही एक वासरू होतं, एक पांढरं होतं आणि एक पिवळं होतं. तर एक दिवस म्हातारी ती होती सासू, ती रानात जाताना काय म्हटली सुनेला सांगून गेली, तो वसुबारसेचा दिवस होता आणि ती जाऊन सांगून गेली. ती गहू आणि मुगाची डाळ असं शिजवून घालायची पद्धत होती. तर तिनं सांगितलं तू घरातले गहू आणि मुग
पिवळे मूग आणि पिवळे गहू शिजवून ठेव. मी आल्यावर त्या म्हणजे ढवळ्या पवळ्या त्यांची नावं होती त्या बाळांची मी पूजा करते, कारण खोंड आणि देशी गाय जर वसुभ असे दिवशी आपण पूजलं तर गाय ही लक्ष्मी आणि खोंड हा कुबेर असं धरलं जातं, त्याची पूजा करायची असते आणि तसंच तिच्याकडं होतं. म्हणून तिनं सांगितलं आपण संध्याकाळी पूजा करू, तू हे शिजवून ठेव. बरं म्हटली, तिनं ते शिजायला कहात केलं आणि गोठ्यात शेणं काढायला गेली तर ती दोन्ही वासरं जे दोन खोंड होते ते उड्या मारत होते. उड्या मारत मारत त्या सुनेला त्यांनी थोडंसं मारलं, धक्का लावला, ह्याचा तिला राग आला. हे कहाणीत आहे, हे बघा तुम्हाला नाही तर कोणीतरी माझ्यावर शंका काढला जाईल, की हे कहाणीत आहे की त्याला राग आला तिला आणि त्या सुनेनं त्या दोन्ही छोट्या वासरांची हत्या केली आणि त्याचं मांस शिजवून सासूला जेवायला करून ठेवलं. सासू घरी आली, जेवायला बसली तर तिच्या पुढ्यात तिला हे दिसल्यावर ती म्हटली, मी तुला गहू आणि मूग शिजवायला सांगितले होते, हे तू मांस कुठनं शिजवलंस? तर तिनं झालेली सगळी कहाणी सासूला सांगितली. सासूला खूप रडायला आलं. सासू देवापुढं जाऊन बसली आणि म्हटली, माझ्या ढवळ्या पावळ्यांना जिवंत कर, माझ्या हातनं या दिवशी वसुबारसेच्या दिवशी हे महापाप घडलंय माझ्या सुनेच्या हातनं. न कळत घडले कसंही असो पण माफ कर, माझी वासरं जिवंत कर, नाहीतर मी माझा प्राण संध्याकाळपर्यंत त्यागीन, असं तिनं देवाला विनवणी केली. संध्याकाळ झाली, गाया हंबरायला लागल्या का, तर दुधाला त्यांची बाळं नाहीत त्याच्यामुळे गाया जोराजोरात ओरडायला लागल्या. आता देवाला वाटलं आता एवढ्या गाया ओरडतायत म्हटल्यावर तरी हिचं ध्यान संपेल किंवा ही हट्ट सोडेल माझी ढवळ्या पवळ्या जिवंत कर म्हणून. पण त्या म्हातारीनं तसं केलं नाही, तिनं ध्यान सोडलं नाही, तिनं देवाचा ध्यास सोडला नाही, ती देवापुढंच बसून राहिली. देवाला म्हटली, बघ माझ्या गाया हंबरतायत, त्यांना मी बाळं कुठनं देऊ? तू माझी बाळं ती ढवळ्या पवळ्या जिवंत कर, नाहीतर मी माझा प्राण इथंच डोकं फोडून त्यागून देईन. तर देवाला त्याची दया आली, देवानं ढवळ्या पवळ्या जिवंत केली. मग म्हातारीला खूप आनंद झाला, तिनं ढवळ्या पवळ्यांना गायांना प्यायला सोडलं, त्यामुळे गाया आनंदी झाल्या. म्हणून या दिवशी खोंट आणि गाय याची पूजा केली जाते. ह्याला वसुबारस म्हणतात. जे शेतकरी असतील त्यांना माहीत असेल, ज्यांच्याकडे गुरु असतील त्यांना माहीत असेल, पण ज्यांना ही गोष्ट माहीत नव्हती त्यांनी आपापल्या मुलांना छोट्या छान समजावून सांगा की वसुबारस का साजरं केलं जातं म्हणून. त्याच्यानंतर ज्यांच्या घरी गुरु असतात त्या दिवशी ते त्या गायांना गुळ बाजरी असं खायला घालतात. पण देशी गाय असेल तर छोटंसंच गुळ आणि छोटीशीच बाजरी खायला घाला, कारण गायांच्या पोटाला अन्न हे कुठलंच चांगलं नाही आहे. गुळ द्या तुम्ही, तो शेतकरी तो गुळ 4-8 दिवस पुढं घालू शकतो, पण जाऊन कुठंतरी तुम्ही सिटी भागात तर अगदी एक गाय आणि एक खोंड आता उभं करतात आणि तिथं येऊन सगळीजणं त्याला बाजरी चारतात, हे चारतात, हे चुकीचं आहे. त्यांना गोमातेची पण तब्येत बिघडती, म्हणून कोणताही शिजलेला पदार्थ गोमातेला कुणीही घालू नका. तुम्हाला जर देशी गाय आणि खोंड भेटला तर त्या दिवशी नक्की पूजा करा. नसेल ज्यांच्या घरात चांदीची गाय असेल, बऱ्याच जणांनी मला विचारले चांदीची गाय देव्हाऱ्यात ठेवली तर चालती का? हो चालती, ती गोमाता आहे, एक माता आपल्याला, तिच्या 33 कोटी देव आहेत तिच्या पोटात, त्यामुळे सगळ्यांचंच आपल्याला भाग्य मिळतं. म्हणून गाय त्याच्यात ठेवली तरी चालती, त्यामुळे तुम्ही गाय वासराची मूर्ती घरात आणून तिची पूजा केली तरी चालेल, चांदीची आणली तरी चालेल, ती कायमची देवात ठेवा. कुठल्याही गाई कुणाकडं काही नसेल तर गुगलवर चित्र घ्या देशी गाईचं, तिच्याकडं बघून 2 मिनटं, ती आई आहे आपली, ती लक्ष्मी आहे, वसुबारस हा त्यांचा सण आहे, म्हणून 2 मिनटं गाईची आठवण काढा. तिनं दिलेल्या आपल्या दुधासाठी, तिनं केलेल्या कष्टासाठी तिचे आभार माना. हा एक त्याच्यामागचा सगळा हेतू आहे. तर ही होती वसुबारशेची कहाणी आणि या दिवसापासूनच आपण पंत्या लावायला सुरुवात करतो. म्हणून ज्यांच्याकडं गाई गुरु असतील त्यांनी मस्त, ते तर सगळे करतातच, आम्ही गाया धुतो, त्यांना झेंडूची माळ्या घालतो, गोठ्याला झेंडूच्या आंब्याच्या माळा घालतो, परत मग संध्याकाळी त्यांची अशी अशी पूजा करतो. मी दाखवीलच तुम्हाला तेव्हा माझ्या गाईची पूजा. पण ही वसुबारसेची कहाणी आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही कहाणी नक्की ऐका, शेअर करा. आणि कसा वाटला वसुबारस विषय? मी ना खूप व्हिडिओ एका ठिकाणी बसून करते त्यामुळे बडबडताना मला असं होतं आहे आता. तर कसा वाटला माझा व्हिडिओ हा तुम्ही मला नक्की सांगा, छान छान कमेंट करा. आणि परत येते नवीन व्हिडिओबरोबर, तोवर टाटा बरोबर.